रोहितच्या 25 तासगावचं राजकारण आलं वयात. वेजेगाव इथल्या रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य ज्येष्ठ गलाई बांधव श्रीमान श्रीरंग अप्पादाजी देवकर यांचं 5 जुलै 2024 रोजी वयाच्या 90व्या वर्षी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. त्यांनी वेजेगावाच्या विकासात भरीव योगदान दिलं. ऐन तारुण्यात मुंबई इथं गलाई व्यवसायाचा पाया रोवत ज्वेलर्स सुरू केल्या. गलाई व्यवसायात अनेकांना मार्गदर्शन करत त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं. वेजेगावातल्या मुलांची शैक्षणिक अडचण लक्षात घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या सहाय्यानं दाजी पाटलोजी स्कूल तसंच श्रीरंग अप्पादाजी देवकर ज्युनियर कॉलेज सुरू केलं. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीवर सदस्य म्हणून घेतलं. वेजेगाव आणि परिसरात शिक्षणाची गंगा त्यांच्यामुळेच आली. त्यांच्यामुळेच वेजेगाव पंचक्रोशीत जो शैक्षणिक उठाव झाला, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता आलं. नुकतंच त्यांनी प्रयोगशाळेचं नूतनीकरण करत ती अद्ययावत करायला भरीव मदत केली होती. गावातल्या मुलांसाठी दर्जेदार शिक्षण मिळावं या प्रेरणेनं त्यांनी शाळा उभी केली. अत्यंत चांगली दूरदृष्टी लाभलेल्या श्रीरंग अप्पांनी विटा शहरात प्रसाद चित्रमंदिर उभारण्यात मोलाचं योगदान दिलं. त्यांच्यामुळं तालुक्यातल्या लोकांना चांगल्या सिनेमागृहाचा लाभ घेता आला. त्या काळात तसं सिनेमागृह सांगली शहरात सुद्धा नव्हतं. श्रीरंग अप्पा दाजी देवकर यांनी भव्य सिनेमागृह बांधत आपली दूरदृष्टी दाखवून दिली. तालुक्यातल्या लोकांच्या करमणुकीची सोय केली. श्रीरंग अप्पा दाजी देवकर यांच्या दुःखद निधनानं देवकर कुटुंबीय आणि वेजेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं सामाजिक बांधिलकी जपणारा सच्चा समाजसेवक आणि एक द्रष्टा उद्योजक गमावला आहे. त्यांच्या पश्चात 2 मुलगे 3 मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. शोकाकुल समस्त देवकर परिवार, विटा, वेजेगाव, मुंबई. तासगाव मतदारसंघात सध्या राजकीय उलाढाली वाढल्या आहेत. नुकतंच RR पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील यांचा वाढदिवस जोरात साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसाची बॅनरबाजी जोरात केली गेली. RR पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी विधानसभा लढवण्यासाठी रोहितचं वय बसत नव्हतं. आता रोहितनं 25 पार केली आहे. विधानसभा लढवण्यासाठी आवश्यक वयाच्या अटीत तो बसतो आहे. त्याच्या 25 तासगावचं राजकारण वयात आलंय. RR पाटील गटानं रोहितच्या उमेदवारीचं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. रोहितनं शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त मेळावा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन करत मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. पैलवान छोटा असो की मोठा, मला फरक पडत नाही असं म्हणत संजय पाटलांना खुलं आव्हान दिलं आहे. काही महिन्यांपूर्वी संजय पाटलांचे चिरंजीव प्रभाकर पाटील याचाही वाढदिवस झाला होता. त्यावेळी भावी आमदार म्हणून त्याचंही जोरदार शक्तीप्रदर्शन केलं गेलं होतं. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनं समीकरणं बदलली आहेत. लोकसभा निवडणुकीत संजय पाटलांचा विजय गृहीत धरला गेला होता. संजय पाटील खासदार आणि प्रभाकर आमदार असे मनसुबे होते. पण काळाचे फासे उलटे पडले. संजय पाटलांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळं विधानसभेच्या मैदानात कोण उतरणार? संजय पाटील, प्रभाकर पाटील की संजय पाटलांच्या पत्नी? याबाबत साशंकता आहे. तिघांपैकी मैदानात कोण उतरणार याबाबत अजूनही निश्चिती नाही. मैदानात कुणीही या असं खुलं आव्हान रोहितनं दिलंच आहे. त्यामुळं संजय पाटील गटातून कोण लढणार हा प्रश्न आहे. कवठे महांकाळमधून अजितराव घोरपडे मैदानात येणार की त्यांचे चिरंजीव हाही प्रश्न आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत अजित घोरपडेंना मैदानात उतरायला लावून त्यांचा कार्यक्रम केला गेल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना होती. त्याचेच पुट्टे अजितराव घोरपडे गटानं कालच्या लोकसभा निवडणुकीत काढले. विशाल पाटलांना ताकद देत गद्दारीचा वचपा काढल्याची भावना त्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. विधानसभेला घोरपडे गट काय करणार याकडं मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे. तासगावचं राजकारण राज्यात चर्चेत असतं. RR पाटील आणि संजय पाटील यांच्यातल्या संघर्षाकडं राज्याचं लक्ष असायचं. RR पाटील यांना पाडण्यासाठी राज्यातले अनेक नेते संजय पाटलांना रसद द्यायचे. पण RR पाटील यांनी नेहमीच संजय पाटलांना चितपट केलं. अटीतटीची लढाई झाली पण जीत RR यांनाच मिळाली. अखेर संजय पाटील यांनी हातमिळवणी करत राष्ट्रवादी प्रवेश करत मागल्या दारानं आमदारकी मिळवली. पुढे 2014 संजय पाटील भाजपात गेले. मोदी लोकप्रियतेच्या कळसावर होते तेव्हा RR यांच्या विरोधात प्रचाराला आले
पण तरीही गणित जमलं नाही. देशभर मोदींची लाट, पण तासगावात फक्त आरआर यांचीच लाट असल्याचं मतदारांनी दाखवून दिलं. त्यानंतर आरआर यांचं निधन झालं आणि तासगावच्या राजकारणातला संघर्ष थंडावला. संजय पाटील खासदार झाले, सुमनताई आमदार झाल्या. आमदारकी तिकडं आणि खासदारकी इकडं अशी सत्तेची वाटणी झाली होती. आता संजय पाटलांना खासदारकीनं हुलकावणी दिली आहे. येणारी विधानसभा त्यांना ताकदीनं लढवावी लागणार आहे. ही विधानसभा निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे, त्यामुळे त्यांना करो या मरो या न्यायानं लढावं लागेल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजय पाटील होमग्राऊंडवरच पिछाडीवर आहेत, त्यामुळे त्यांना विधानसभेची निवडणूक नक्कीच सोपी नाही. रोहितनं लंगोट बांधून शड्डू ठोकायला सुरुवात केली. परवा बारामतीच्या वस्तादासमोरच शड्डू ठोकत संजय पाटलांना अप्रत्यक्ष आव्हान दिलं होतं. तर इकडून लढणार कोण याबाबत अजून चित्र स्पष्ट नाही. प्रभाकरची जाहिरात भावी आमदार म्हणून केली, पण तो रोहित समोर टिकेल का अशीही शंका व्यक्त केली जाते. संजय पाटलांच्या पत्नी ज्योतिताई पाटील मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे, तर ऐनवेळी संजय पाटील स्वतःच मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. रोहितनं 25 पूर्ण केल्यानं तासगावचं राजकारण पुन्हा वयात आले. तासगावात पुन्हा जोरदार राजकीय संघर्ष होणार असल्याचं दिसून येत आहे.